लोकसेवा प्रतिष्ठान आणि आमदार मोहन मते मित्र परिवाराच्या वतीने मंगळवारपासून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेला प्रारंभ झाला मात्र त्यांचे प्रवचन दोन दिवस म्हणजे रविवारपासून हजारो लोक नागपुरात स्थायिक झाले असून त्यांनी सभामंडपात ठाण मांडले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवचनाला भेट दिली उमरेट मार्गावरील दिघोरी चौक येथील बहादुरा फाटा टोल नाक्याजवळ असलेल्या ऐंशी एकर परिसरात या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले असून दोन ते अडीच लाख लोक बसतील असा सभामंडप तयार करण्यात आला आहे